नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आज इथे तुम्हाला पौष्टिक मेथीचं पिठलं करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी एक पेंडी मेथीची भाजी घेतली आहे। मी भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे। एक वाटी बेसन, फोडणीसाठी तेल, जिरे, हळद, लसूण कोथिंबीरीची पेस्ट, धने जिरे पावडर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ। इथे मी हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे। या ठिकाणी तुम्ही मिरचीची पेस्टही करून घेऊ शकता किंवा या ठिकाणी तुम्ही लाल तिखट आवडत असेल तर तेही वापरू शकता। चला आपण प्रथम ही भाजी थोडीशी चिरून घेऊया। मी इथे ही मेथीची भाजी जेवढी बारीक कट करता येईल तेवढी बारीक कट करून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे याचे देठ थोडेसे लांब असतात, ते बारीक करून घ्यायचे आहेत। मेथीची भाजी म्हटलं की अनेक जण नाके मुरडतात, कारण मेथीची भाजी थोडीशी चवीला कडवट असते। पण मेथीच्या भाजीतून अनेक उपयुक्त पोषक तत्वे असतात। यामध्ये क आणि के ही दोन्ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात। तसेच प्रथिने, फायबर, कॅल्शियम व लोह हे पौष्टिक घटक ही या भाजीतून आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात। त्यामुळे मेथीची भाजी नेहमी आवर्जून खावी। चवीला थोडीशी कडवट असली तरी याचे अनेक पदार्थ आपल्याला बनवता येतात। हे पहा, अशा प्रकारे ही मी भाजी कट करून घेतली आहे। मी इथे गॅसवरती जाड बुडाच्या कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल फोडणीसाठी ओतलं आहे। यामध्ये आपण फोडणी देऊयात। प्रथम जिरे, हिरवी मिरची, हिरवी मिरची थोडीशी अगोदर तळून घ्यायची आहे। मिरचीच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी लाल तिखट वापरलं तरी चालेल। आता यामध्ये आपण लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालूया। हा लसूण ही छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये धने जिरे पावडर, थोडीशी हळद, हे छान परतलेलं आहे। यामध्ये मी आता भाजी घालते। भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। हे पहा, या ठिकाणी मी भाजी छान मिक्स करून घेतली आहे या फोडणीमध्ये। आता यामध्ये मीठ घालूया। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे मिक्स करून घेऊया। मी अगोदर फोडणीमध्ये मीठ का घातलं नाही, कारण भाजी प्रथम आपल्याला जास्त वाटते आणि नंतर फोडणीमध्ये घातली की कमी दिसते, त्यामुळे आपल्याकडून मीठ जास्त पडण्याची शक्यता असते। या भाजीवरती मी 2 मिनिटे झाकण ठेवणार आहे, म्हणजे ह्या भाजीला पाणी सुटेल आणि नंतर आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे। इथे 2 मिनिटे झालेली आहेत, आपण झाकण काढून पाहूया। हे पहा, भाजीला पाणी सुटलेलं आहे। यामध्ये आपण हे बेसन पीठ घालणार आहे। थोडं थोडं घालायचं आहे।
जेवढं या भाजीमध्ये बेसन बसेल तेवढंच बेसन यामध्ये घालायचं आहे। मी पूर्ण एक वाटी बेसन यामध्ये घातलं आहे। हे छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा अगदी छान या भाजीच्या पाण्यामध्ये हे बेसन बसलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा चमचा मी बाजूला काढते आणि परत 10 मिनिटे ही भाजी मी झाकून ठेवते, म्हणजे हे पीठ छान शिजेल। हे पहा इथे 10 मिनिटे झालेली आहेत, आपण पाहूया भाजी शिजली आहे। थोडीशी भाजी खाली चिटकते, हे बेसन पीठ चिटकतं, पण त्याची चव खूप छान लागते। शक्यतो जाड बुडाचे भांडे या ठिकाणी वापरायचं आहे। हे पहा अगदी छान भाजी या ठिकाणी झालेली आहे। त्यावरती आपण कोथिंबीर घालूया, कोथिंबीर ही मिक्स करून घेऊया। हे पहा ते कोथिंबीर छान मिक्स केली आहे। आता मी ही भाजी एका डिशमध्ये काढून घेते। इथे हे पौष्टिक आणि जीवनसत्वाने भरलेलं मेथीच्या भाजीचं पिठलं तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर पिठलं झालेलं आहे। अशाच पौष्टिक आणि जीवनसत्वयुक्त भाज्यांच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।